म्हणजे खऱ्या अर्थाने या संस्था स्थापन करण्याचा मुख्य हेतू जो पुनर्वसनाचा आहे तो अशा मार्गाने नक्की पूर्ण होत असतो असं मला वाटतं. आणि आता मी आपल्याला सांगितलं की जे काही आम्ही लोकांकडून 1,15,00,000 रुपये जमा केले त्याच्यात ज्याचं त्याचं बांधकाम केलं त्याचा शुभारंभ त्याचं उद्घाटन हे गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता राज्याच्या महिला आणि बाल खात्याच्या मंत्री आमदार आदितीताई तटकरे आणि नाशिकचे माजी आमदार जयवंतराव जाधव या दोघांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या आयोगाच्या सदस्या साहिली पालखेडकर, आमचे उपायुक्त श्री चंद्रशेखर पगारे, जिल्ह्याचे महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, आमच्याकडचे बाल संरक्षण अधिकारी समीरा नवले या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. माझी नाशिककरांना निश्चितपणे विनंती राहील की या शहरामधलं एक महत्त्वाचं असणारं ठिकाण आणि हा शहरामधला हे असणारा महत्त्वाचा कार्यक्रम याला आपण उपस्थिती दाखवून संस्थेचं काम हे अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन संस्थेच्या कामामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढेल याच्यासाठी आपण उपस्थित राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो. धन्यवाद.